एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहब 12 दिसंबर को नागपुर आ रहे हैं। उनकी मुख्य उपस्थिति में जीरो माइल में दोपहर 12 बजे बैठक आयोजित की गई है। इस सभा में रोहित पवार की 800 किलोमीटर लंबी युवा संघर्ष यात्रा समाप्त हो रही है। इस बैठक में हमारी मित्र दल के सभी नेता अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। इस बात की जानकारी शरद पवार गुट के नेता अनिल देशमुख ने दी है। 12 दिसंबर माननीय शरद पवार साहब नागपुर येणार आहे आणि नागपूरच्या झीरो माइल इथे दुपारी 2 वाजता पवार साहेबांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जी 800 किलोमीटरची संघर्ष यात्रा काढलेली आहे त्या संघर्ष यात्रेचा समारोप त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे। या कार्यक्रमाला आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे, ते येणार आहेत। आमच्या मित्रपक्षाचे काँग्रेसच्या माध्यमातून राज्याच्या बाहेरचे माननीय दिग्विजय सिंग जी येणार आहेत। राज्यातील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराजजी चव्हाण, अशोक चव्हाण, त्याचबरोबर सर्व पक्षाचे आमच्या मित्रपक्षाचे नेते, त्याचबरोबर शेकापाचे जयंत पाटील, संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब, या सर्वांना आम्ही निमंत्रित केलं आहे। पण उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांचं कन्फर्मेशन आलं आहे आणि बाकी नेत्यांना आज उद्या आम्ही त्यांना सर्वांना निमंत्रण देणार आहे, जेणेकरून सर्व मित्रपक्षाचे सर्व नेते आणि त्यामध्ये मित्रपक्षाचे आमदारांना सुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहे।